आजची ब्रेकिंग न्यूज। मराठा सकल समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या आरक्षण मागणीच्या बंदला हिंसक वळण। लष्कर परिसरात दुचाकीवर आलेल्या 60-70 टवाळखोर मुलांनी केली दुकानांवर दगडफेक। दुकानांची झाली तोडफोड, सर्वत्र शांततेत आंदोलन सुरू असताना सात रस्ता आणि लष्कर परिसरात मात्र तरुणांची हुल्लडबाजी। घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले। झालेल्या दगडफेकीबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। अनेक बार जो है ना डायरेक्ट जो है ना सात रस्ते से जो है ना उमा मेडिकल से सब दगड़फेक करते हैं। अनेक बार दुकान बंद करते करते हाथ करे था कि दगड़फेक चालू करे। जो कि सीपी साहब का भी ऑर्डर नहीं था, फोर्स बटे थे, यहाँ फोर्स के सामने भी उन्होंने ऐसा करे दगड़फेक के लिए दगड़फेक करे। समीर ममता जी में आए सिर्फ बात करे नहीं, बंद करो बोले नहीं, कुछ नहीं सिरा के दगड़ फेंक करे, कांच को चार पांच भंडे लगे, ऊपर का बोर्ड फूटा पूरा हमारा। चांस नहीं थे बात करने का, मौका नहीं थे। डिपार्टमेंट भी आए थे मार के, भंडे मार के गए निकल के। आज बोल बोल बोल। आज सकल मराठा महोत्सव होता आरक्षण बाबत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बंदची हाक पुकारणार होती। एकीकडे स्वइच्छेने दुकाने बंद करा असं त्यांची हाक होती, तर काही टवाळ युवक मराठा मोर्चाचं फलक घेऊन लष्कर ते सात रस्ता आणि ममता जगदंबा चौक या भागात मोठ्या संख्येने टिबलचे चौकट शीट घेऊन दगडफेक केली। तर एकीकडे मुस्लिम समाज हा मराठा आरक्षणाला एकीकडे पाठिंबा देत आहे मोठ्या प्रमाणात, की हा देशामध्ये जे आरक्षणाचा बाब आहे ते सर्वीकडे चालायला शिक्षणाबाबत, तर एकीकडे काही टवाळपोरं न सांगता न विनंती करता डायरेक्ट दगडफेक करून मोठ्या प्रमाणात इथं व्यापाऱ्यांचं नुकसान करण्यात आलं आहे। तर पोलीस या वेळेस नव्हती, तरी पण एक दोन युवक सापडले, त्यांच्यावर करावा कारवाई व्हावी आणि हा प्रकार घडून मराठा सकल मोर्चाला त्यांनी गालबोट लावलेला, एवढंच मी विनंती करते ह्यांच्यावर पुढील कारवाई व्हावी आणि अन्यथा आम्ही वेगळा मार्ग धरून सीपी साहेबांना।
हैं।